दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी महत्त्वाची आहे. मार्च एप्रिल 2022 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट आता तयार झालेलं आहे आणि उद्या दुपारी 1 नंतर बोर्डाच्या वेबसाईटवर हे हॉल तिकीट उपलब्ध होईल. संबंधित शाळांमधूनही त्याच्या प्रिंट मिळतील. राज्यातील विद्यापीठ ऑफलाईन सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी असे आदेश उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव पाठवावा आणि त्यावर निर्णय घेण्यात येईल असंही सामंत म्हणाले. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा ह्या ऑफलाईनच होणार आहेत. एसएससी बोर्ड परीक्षेनंतर एप्रिलमध्ये या परीक्षा घेण्याचं नियोजन आहे. ऑनलाईन स्वरूपातली एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ही परीक्षा नक्की कशी असेल याची माहिती नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेची मागणी केली होती. अखेर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्याची दखल घेतली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या काही नेत्यांनी VIP सुरक्षा केंद्रांना दिली आहे. प्रचारादरम्यान हल्ल्याच्या घटना घडतात आणि त्यामुळे हा निर्णय घेतलाय. केंद्रीय राज्यमंत्री SP बघेल, दिल्लीतले भाजप खासदार हंसराज हंस यांना सुरक्षा दिली आहे. येवला तालुक्यातल्या नगरसूल गावामध्ये खंडेराव महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. माघी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी येळकोट येळकोट जयमल्हारचा गजर करत 12 गाड्या ओढण्यात आल्या. कोरोनामुळे 2 वर्ष यात्रा बंद होती आणि त्यामुळे या यात्रेला यंदा भाविकांनी मोठी गर्दी केली. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातल्या बाभूळ गावामध्ये येडोबाच्या यात्रा पार पडली आणि या यात्रेमध्ये आगीवर चालण्याची एक वेगळी परंपरा आहे. या प्रकारामुळे अनेकांचे पाय भाजल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. भाविक अंधश्रद्धेपोटी येडोबा देवाला नवस करून या आगीवर चालतात आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी अघोरी प्रथा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या वडांगळी इथं सतीमातेचा यात्रा उत्सव सुरू झालाय आणि या उत्सवासाठी भारतभरातून बंजारा समाज दाखल होतो. 5 दिवस ही यात्रा उत्सव साजरा होत असतो. बोकडबळीसाठी खरं तर ही यात्रा प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे सलग 2र्या वर्षी साध्या पद्धतीनं या ठिकाणी यात्रा उत्सव साजरा होतोय. अलिबागमधल्या महादेव कोळी समाजातर्फे माघी पौर्णिमेनिमित्तानं श्री खंडोबारायाच्या पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. सकाळी मंदिरामध्ये श्री मल्हारी मार्तंड यांची पूजा अर्चा करण्यात आली. संध्याकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी पारंपरिक वेशातील कोळी बांधव ढोल ताशा आणि बँड पथकाच्या तालावर नाचत होते. मालेगावमध्ये आज होणाऱ्या महासभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण आजच्या सभेमध्ये उर्दू घर इमारतीला हिजाब गर्ल मुस्कान खानचं नाव देण्याबाबत चर्चा होऊ शकते. महापौर ताहिरा शेख यांनी केलेल्या घोषणेनुसार आजच्या सभेमध्ये हा ठराव चर्चेसाठी ठेवण्यात आला. 4 वाजता ही महासभा ऑनलाईन होणार आहे. हिजाब प्रकरणामध्ये आजही कर्नाटकातल्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे. जर पगडी घालून सैन्यामध्ये नोकरी करता येते तर हिजाब घालून अभ्यास का करता येत नाही असा सवाल काल उपस्थित केला. कालच्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांनी हा सवाल उपस्थित केला आणि आजही या प्रकरणामध्ये आता सुनावणी होणार आहे. जळगावच्या 40 गाव इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव पोलिसांनी 17 दिवसांमध्ये तपास पूर्ण केला. नराधम सावळाराम शिंदे याला अवघ्या 60 दिवसात विशेष न्यायालयानं आजन्म कारावास आणि दंडाचीही शिक्षा सुनावली आहे. औरंगाबादमधल्या चिकलठाण्याच्या गांधेली शिवारामध्ये कारमध्ये महिला आणि पुरुषाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघेही प्रेमी युगल असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गाडीतला गॅस लीक होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रोहिदास आहेर असं मृताचं नाव आहे आणि महिलेची ओळख मात्र पटलेली नाही. उल्हासनगरमध्ये लखन बॅटरीच्या दुकानात दारूची विक्री होत असल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी एक्साईज विभागानं कारवाई करत तब्बल 1.5 लाखांची दारू जप्त केली आहे. वेगवेगळ्या ब्रँडची दमण बनावटीची दारू इथं आढळून आली आणि या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या.
नवी मुंबईमध्ये लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यात मोठी वाढ झाली. यामध्ये दरोडे, खून, बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र या गुन्ह्यांची 100% उकल ही नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. रिस्पॉन्स टाईममध्ये नवी मुंबई हे राज्यामध्ये पहिल्या स्थानावर आहे. मार्क झुकरबर्गनं कंपनीचं ब्रीदवाक्य आता बदललंय. कंपनीचं ब्रीदवाक्य मेटा, मेटामेट्स अँड मी असं असेल, तर कर्मचाऱ्यांचं मेटामेट्स म्हणत त्यांना बारसं केलंय. युजर्स कमी होणं, कंपनीचे शेअर्स कमी होणं आणि श्रीमंतांच्या यादीतून झुकरबर्गचं स्थान खाली येणं या काही घडामोडी गेल्या काही दिवसामध्ये घडल्यात आणि त्यानंतर झुकरबर्गनं अनेक बदल केलेत. सोलापूरमध्ये एका शेतकऱ्यानं शेतात चितार रचली. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं भूसंपादन करताना जमिनीचं मूल्यांकन कमी दाखवल्यानं त्यानं हा प्रकार केला. नवनाथ बधे असं या शेतकऱ्याचं नाव आहे आणि तो म्हाळुंग इथला आहे. या प्रकाराची दखल घेत प्रशासनानं आता चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्रामसभा आणि जिल्हा प्रशासन यांच्यात क्षमता विकासासंदर्भात एक ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली आहे. विकास कामासाठी प्रशासन आणि विविध ग्रामसभांमध्ये सामंजस्य करार झाले. सामंजस्य कराराच्या उद्दिष्टांमध्ये आदिवासी जनतेसाठी आवश्यक रोजगार, ग्रामसभांसाठी कौशल्य, क्षमता विकासनासंदर्भात कार्यक्रम हाती घेणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. कोविड काळामध्ये मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालंय. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यामध्ये 1000 मुलांमध्ये केवळ 764 मुलींचा जन्म झालाय. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जिल्ह्यातल्या मुलींचा जन्मदर घसरलाय. औरंगाबाद विभागाचा एप्रिल ते डिसेंबर 2021 मध्ये जन्मदर समोर आलाय आणि त्यानुसार जालना जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 1000 मुलांमध्ये 844 मुलींचा जन्म नोंदवला गेलाय. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात 936 तर परभणी जिल्ह्यामध्ये 932 मुलींचा जन्मदर नोंदवला गेलाय. मुंबई उच्च न्यायालयानं FIR रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला एक वेगळी शिक्षा सुनावली आहे. 6 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या 2 रविवारी वृद्धाश्रमात सेवा करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती AS किलोर आणि PB वराळे यांच्या खंडपीठानं तक्रारदार आणि आरोपींनी हे प्रकरण आपापसात सामंजस्यानं सोडवण्याचं मान्य केल्यानं हा आदेश दिला. विराच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्याजवळ सरकारी जागेवरील अतिक्रमणावर महसूल विभागानं कारवाई केली आणि या कारवाईमध्ये सरकारी जागेवर बांधलेल्या झोपड्या, दुकानं, पत्र्याचे शेड आणि हॉटेल्स सोडून जमीनदोस्त करण्यात आलेत. मच्छीमार बांधवांना मासे सुकवण्यासाठी तसंच मासेमारी बोटींच्या दुरुस्तीसाठी आरक्षित असलेल्या या जागांवर हे अतिक्रमण झालेलं होतं. मुंबईतल्या साकीनाका भागातल्या कुटुंबाचं अखेर आता पुनर्वसन करण्यात आलंय. साकीनाक्यातल्या गणेशनगरमध्ये डोंगराळ भागामध्ये दरड कोसळून अनेक कुटुंब बेघर झालेली होती. या कुटुंबांना महापालिकेच्या शाळेमध्ये तात्पुरता निवारा दिलेला होता. त्यानंतर आता या कुटुंबियांना कुर्ला कोहिनूर MIDC मध्ये घरं देण्यात आली आहेत. मुंबईतल्या रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टानं आदेश दिले. दरम्यान 17 फेब्रुवारीपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दिले. कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनानं झोपडपट्टी रहिवाशांना नोटीसा बजावल्यात. मात्र पुनर्वसन न करता ही कारवाई होणार असल्यानं हजारो रहिवासी आता संतप्त झालेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केल्यानंतर आता शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे. खासदार विनायक राऊत यांनी Zee24 तासवर दाखवलेल्या जुन्या बातम्यांच्या क्लिप्स लावत जोरदार आरोपांच्या फैरी झाडल्या. नारायण राणेंनी ईडीला घाबरून भाजपमध्ये प्रवेश केल्याची टीका विनायक राऊत यांनी यावेळी केली. रश्मी ठाकरेंनी बंगले आणि मालमत्ता कराबाबत माफी मागितल्याचा दावा सोमय्यांनी केला होता आणि तो दावा रायगडमधल्या कोलईच्या सरपंचांनी फेटाळलाय. रश्मी ठाकरेंनी ग्रामपंचायतीची माफी मागितली नाही, तसंच कोलईमध्ये फक्त 2 पडक्या खुल्या असल्याची माहिती कोलईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ
म्हणजे